आता बातमी आहे दामिनी पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीची काल शहरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दामिनी पथकाने दोन तरुणीचे प्राण वाचवले तर एका वृद्ध महिलेला त्यांचे घर मिळवून दिलेत काल तुळजाभवानी कॉलनीतील पायल नावाच्या मुलीचा दामिनी पथकाला फोन आला की मला तुमच्या मदतीची गरज आहे या कॉलचे महत्त्व महत्व लक्षात घेऊन दामिनी पथक तुळजाभवानी कॉलनीत पोहोचले मला सावत्र आई असून मला आणि माझ्या बहिणीला माझे सावत्र आई आणि वडील तीन वर्षापासून खूप त्रास देत असून माझी जन्म तीन वर्षापूर्वी माझ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून आईचा मृत्यू झाला तेव्हापासून माझे वडील आणि सावत्र आई आम्हाला कधीच सोबत घेऊन जेवत नाही आमच्या दोघींसोबत एक शब्दही बोलत नाही आम्हाला वाईट टाकल्यासारखी वागणूक देतात म्हणून म्हणून या सर्व कारणावरून आम्ही दोघी बहिणी खूप त्रस्त झालो असून आम्हाला जीव देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे दामिनी सांगताच्या निर्मला आणि वडिलाला मुलींकडे दामिनी नंबर आणि कंट्रोल रूम नंबर देऊन कोणत्याही क्षणी काही अडचण आली किंवा त्रास दिला तर संपर्क साधण्याचे सांगून मुलींना आधार दिलाय तर दुसऱ्या घटनेमध्ये पोलीस आयुक्त कार्यालय येथे रशीद कॉलनी येथील नजमा नाशेर वृद्ध महिला तक्रार घेऊन आली की सावत्र मुलांनी आणि सुरेनी माझे घर हडप केले असून मला त्रास देत दे आहे ये या तक्रारीची दखल घेऊन दामिनी पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता सावत्र मुलाने आणि सुनेने खरोखरच या वृद्ध महिलेला कित्येक वर्षापासून घरातून हाकलून दिलेले आहे एवढेच नव्हे तर सुनेने या वृद्ध महिलेला कित्येक वेळी मारहाण केली असल्याचेही लक्षात आले दामिनी पथकाने आजूबाजूच्या नागरिकांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की वृद्ध महिला अनेक वर्षापासून मस्जिद समोर भीक मागून तर कधी धुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह करत आहे घटनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर वृद्ध महिला सावत्र मुलाला आणि सुनेला सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल करून त्यांना दोन दिवसाची मुदत देऊन समज देण्यात आली आहे यावेळी या, या दोघांनीही आमच्या आईचे घर दोन दिवसात खाली करून देऊ असे आश्वासन दिले